नमस्कार बालमित्रांनो बालमित्रांनो आज आपण मराठी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पुस्तकामधील कवी इंद्रजित भालेराव यांची दोस्त नावाची गोड अशी कविता गोड अशा चालीमध्ये म्हणणार आहोत ऐकणार आहोत आणि वाचणार आहोत चला तर हा गोड दोस्त नेमका कोण आहे ते आपण पाहूयात माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पान्हा आम्ही भाऊ भाऊ दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला कि माझा बाप पाठवायचा मला त्याला धुंडायला आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने हिरवे हिरवे गवत, कोवळे कोवळे लूस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खुश कोवळ्या कोवळ्या जिभेने अंग माझे चाटायचा ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत माझा ही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत आज जेव्हा पाहतो मी भावा भावांच फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझ चाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझ चाटताना माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू पहा बर का कवी इंद्रजित भालेराव यांची दोस्त नावाची ही अतिशय गोड कविता आहे आपण सर्वजण ही कविता वेगवेगळ्या चालींमध्ये म्हणू शकतो आणि या कवितेचा आनंद घेऊ शकतो आपलाही असा एखादा दोस्त निश्चितच असेल आता या कवितेमध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत उदाहरणार्थ गुबगुबीत गुबगुबीत म्हणजे काय तर बाळसेदार उंडारणे उंडारणे म्हणजे काय तर मस्ती करणे म्हणून सक्त उड्या मारणे आपण लहान असताना उंडारलेलो आहोत आणि आजही तुम्ही उंडारता धुंडणे धुंडणे म्हणजे काय तर शोधणे कोवळेलूस म्हणजे मऊ टवटवीत तव फाटणे फाटणे म्हणजे काय तर भांडण होणे वितुष्ट येणे दुरावा निर्माण होणे पहा बर का या कवितेवर काही एका वाक्यात उत्तरे लिहा शेवटचे अक्षर समान असणारे शब्द लिहा वाक्यात उपयोग करा खालील शब्दांसाठी त्याच अर्थाचा तुम्हाला माहीत असलेला म्हणजे समानार्थी शब्द सांगा हिरवे हिरवे गवत असे खालील शब्दांसाठी तुम्हाला आवडतील ते शब्द लिहा अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आता एका वाक्यात उत्तरांमध्ये काय विचारलंय तर कवीचा दोस्त कोण अर्थात कवीचा दोस्त कोण आहे तर हे छोटस गाईचं वासरू आहे कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे अर्थात गाईच्या वासराला म्हटलं आहे दूध पिऊन झाल्यावर वासरू काय करत असे अर्थात दूध पिऊन झाल्यावर वासरू काय प्यायचा तर वारा प्यायचा आणि उंडा जायचा वासरू केव्हा खुश व्हायचे जेव्हा कोवळं कोवळं हिरवं हिरवं लुसलुसीत गवत त्याच्या समोर ठेवलं जायचं कवीने साय कशाला म्हटले आहे पहा बरं का वासराच्या तोंडाला जो फेस यायचा त्याला कवीने काय म्हटलेलं आहे साय असं म्हटलेलं आहे आता वासरू जसं वासरूला विसरू हा शब्द आहे तसं पिऊला काय आहे चाटायचं उंडारला शाळेत पायाने फाटताना म्हणजे आपल्याला लयबद्धता या ठिकाणी शोधावी लागणार आहे उंडाळणे याचा वाक्यात उपयोग करा धुंडाळणे याचा वाक्यात उपयोग करा भिंगरीच्या पायाने भावाभावांचे फाटणे गुबगुबीत होणे म्हणजे हे सगळे प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आणि जर आपण ही कविता चांगल्या पद्धतीने म्हटली तर निश्चितच आपल्याला या सर्व वाक्यात उपयोग करायचे जे शब्द आहेत वाक्प्रचार त्यांचा छान उपयोग करता येईल आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी शोधता येतील अशाच प्रकारे आपण या कवितेचा अभ्यास करायचा आहे वेगवेगळ्या चालींमध्ये ही कविता गायची आहे म्हणायची आहे वाचायची आहे लिहायची आहे आणि या कवितेचा आनंद घ्यायचा आहे फक्त लहानच मुलं घेऊ शकतात असं नाही तर मोठी माणसंसुद्धा या कवितेचा आनंद घेऊ शकतात आपण पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या कवितेसहित तोपर्यंत धन्यवाद